जगात देशात राज्यात कोरोनाच्या महामारीचं भयंकर संकट निर्माण झालेलं आहे. दुसरी लाट आलेली आहे. आज बेड कमी पडत आहेत, हॉस्पिटल कमी पडत आहेत, ऑक्सिजनची तुटवडा होतो आहे, इंजेक्शनचा तुटवडा होतो आहे, लस कमी पडते. अशी भयानक परिस्थिती असताना ही चैन तोडणं फार महत्त्वाचं आहे. मला कल्पना आहे की व्यापारी वर्ग यांचं नुकसान होत आहे, रोजगारावर असलेले मजूर असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, यांचं अतोनात नुकसान होत आहे. परंतु माणूस वाचला तरच सगळं वाचेल अशा प्रकारची इच्छाशक्ती मनामध्ये ठेवून सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी निर्णय घेणं योग्य अशा प्रकारचं माझी माझं स्वतःचं मत आहे. आपण जर बघितलं तर खासदार आमदारांच्यावर लोक विश्वास ठेवत असतात. आज साताऱ्यामध्ये खासदारांनी भीक मागो आंदोलन केलं. यामध्ये त्यांचा हेतू असंच असेल की कदाचित केंद्राने महाराष्ट्राला दिलेलं अपूर्ण लस, त्याचबरोबर रेमडेसिवीरचं इंजेक्शन कमी पडत असेल, ऑक्सिजनचा तुटवडा असेल, म्हणून कदाचित त्यांनी त्याप्रमाणे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून हे निधी देण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु दुसऱ्या बाजूला ते लॉकडाऊनला विरोध करतात असं चित्र दाखवलं गेलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आज जर ही चैन तुटली नाही आणि उद्या ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, राज्य सरकार जे काही निर्णय घेणार आहे ते केंद्र सरकारच्या माध्यमातून चर्चा करून निर्णय घेत आहे. राज्य सरकार जे निर्णय घेतील त्याला लोकांनी साथ देणं गरजेचं आहे. शेवटी एक दिवस असा येऊ नये की आपल्याला उपाययोजना करण्यासाठी यंत्रणाच मिळणार नाही अशी भयानक परिस्थिती होऊ नये. यासाठी राज्य सरकार जो निर्णय घेईन त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेवटी राजकारण करण्यासाठी अनेक व्यासपीठं आहेत, परंतु ज्यावेळा राजकारणाच्या व्यतिरिक्त माणुसकी धर्म पाळायचा असो तो पाळला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. आणि चुकीच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये लोकांना त्याची फटका बसू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.